सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्याला 10वी 12वीचा पास झालेल्यांचं अभिनंदन आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा। लॉकडाऊनचा काळ आहे, कोरोनाचं संकट आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे आणि ॲडमिशन चालू झाले तर ॲडमिशन फी जी आहे तशीला तशीच आहे। माझं असं म्हणणं आहे मागासवर्गीयांची जी फी आहे ती सरकारने माफ करावं आणि त्यांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचं महत्त्वपूर्ण काम करावं हे असं माझं वैयक्तिक मत आहे। पाल्यानं आमचं मान्य करावं, फी वगैरे कमी घ्यावा आणि आम्ही रोजमजुरी करतो, भाडे धुणं करतो लोकांचे, आम्ही फी कुठून भरणार? काय नाही, आम्हाला देते तर सरकार कसा तरी राशन मिशन, त्याच्यावर खाऊन कसं तरी जगतो आम्ही। आणि मग आता काय, आमचा रोजमजुरीच करते, लागण ते काम करते, नसलं तर घरी असते। काय नाही, आम्ही भांडे धुणं करतो, दुसरं काम काय, घरगुती काम होतेच दुसरे। आणि भांडे धुणे लोक काय नाही बंद केले काही दिवस, मग कुठून फी भरावं आम्ही? काय नाही पप्पू मनसुखे, जिल्हा उपाध्यक्ष बोलालो। कालच नाही का निवेदन दिल्याला कलेक्टर ऑफिसला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना, आता कोरोनाचं असं संकट आहे आणि आता कामधंदे नाही कुणाला आणि विद्यार्थ्याला तर शाळा नाहीच आहे आणि नाही का फीस नाही का संचालक हे पूर्ण मागाले तकाता लावला की शिक्षण पालकाला की फीस भरा पूर्ण तुम्ही हे करा, पण आता नाही का सगळे कामधंदे नाही कुणाला हे नाही, आता कोणी पूर्ण भरू शकत नाही फीस यांना, तर यांना नाही का अर्धी फीस करावं आणि नाही का फीस भरून नाही का अर्धी घ्यावं, नाही तर नाही भरल्यात नाही का मनचे तीव्र आंदोलन करणं आणि